गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज अपन डिफरेंशियल कैलकुलसच्या लेक्चर नंबर 26 वर आहोत। लास्ट लेक्चर मध्ये अपन एग्जांपल 2 पर्यंत आलो होतो, आता एग्जांपल 3 काय आहे ते बघू अपन। इफ y रेस्ट टू 1 अपॉन m प्लस y रेस्ट टू माइनस 1 अपॉन m व्हिच इज इक्वल टू 2x, देन प्रूव दैट इन ब्रैकेट एक्स स्क्वेर माइनस 1 इंटू वायला सफिक्स एन प्लस 2 प्लस इन ब्रैकेट 2n प्लस 1 इंटू एक्स वायला सफिक्स एन प्लस 1 प्लस इन ब्रैकेट एन स्क्वेर माइनस एम स्क्वेर ब्रैकेट कंप्लीट आउटसाइड द ब्रैकेट वाई एन विच इज इक्वल टू 0। आपल्याला जे रिजल्ट प्रूव करायचं आहे, या रिजल्ट कडे बघितल्या बघितल्या आपल्याला हे लक्षात येते की दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला एन प्लस 2 टाइम्स डिफरेंशिएट करावं लागेल। जर आपण सुरुवातीला 2 वेळा डिफरेंशिएट केलं आणि लिबनिट्झ थेरम यूज केलं तरी चालेल, कारण की लिबनिट्झ थेरम हे प्रॉडक्ट मध्ये एन फंक्शन एन डेरिव्हेटिव्ह साठी वापरलेला आहे। मग सोल्यूशन, गिवन दॅट वाय रेस टू 1 अपॉन एम प्लस y रेस टू माइनस 1 अपॉन m विच इज इक्वल टू 2x, हे इक्वेशन नंबर 1 आहे। दिस इम्प्लाइज y रेस टू 1 अपॉन m प्लस y रेस टू माइनस 1 अपॉन m ला आपण 1 अपॉन y रेस टू 1 अपॉन m लिहू शकतो, सो विच इज इक्वल टू 2x। जर y रेस टू 1 अपॉन m न मल्टीप्लाय केलं आपण, सो दिस इम्प्लाइज y रेस टू 2 अपॉन m भी लिहिता येईल, किंवा y रेस टू 1 अपॉन m त्याचा वर्गही लिहिता येईल। प्लस y रेस टू 1 अपॉन m न मल्टीप्लाय केल्यामुळे इथं 1 राहील, विच इज इक्वल टू 2x y रेस टू 1 अपॉन m। दिस इम्प्लाइज y रेस टू 1 अपॉन m ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग मायनस ही जे राईट हँड साईडची टर्म आहे ती लेफ्ट हँड साईडला आणली, मायनस 2x y रेस टू 1 अपॉन m प्लस 1 विच इज इक्वल टू 0। या इक्वेशन कडे जर आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण हायस्कूल लेवलला एक चॅप्टर ज्याचं नाव होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलेलो आहोत। क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, हो ए एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी विच इज इक्वल टू 0, वेअर ए बी सी आर नॉट इक्वल टू 0। परंतु ते क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स मध्ये आपण बघितलं आहे, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन कशामध्ये आहे, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन वाय रेस टू 1 अपॉन m। मग अशा टाईपच्या इक्वेशनचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित आहे, काय आहे, एक्स विच इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी चा वर्ग मायनस 4ac अपॉन 2a। इथं काय येईल बघा, इथं ए ची किंमत 1 आहे, बी ची किंमत मायनस 2x आहे आणि सी ची किंमत 1 आहे, त्यामुळे हेन्स वाय रेस टू 1 बाय m विच इज इक्वल टू मायनस बी म्हणजे मायनस 2x प्लस मायनस अंडर रूट बी चा वर्ग म्हणजे मायनस 2x चा वर्ग मायनस 4 इंटू ए ची किंमत 1 सी ची किंमत 1 होल डिवाइड 2a पुन्हा ए ची किंमत 1 विच इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस झालं 2x प्लस मायनस अंडर रूट मध्ये मायनस 2x चा वर्ग 4x चा वर्ग मायनस 4 होल डिवाइडेड बाय 2। या 4 ला आपण अंडर रूटच्या बाहेर काढू शकतो, पण अंडर रूटच्या बाहेर काढल्यानंतर ते 2 येऊन जाईल आणि हा 2 प्लस मायनस हा 2 काढलेला अंडर रूटच्या बाहेरचा आणि डिवाइडचा 2, जर न्युमरेटर मध्ये 2 कॉमन काढलं आणि डिनॉमिनेटरच्या 2 सोबत कॅन्सल केलं तर आपल्याला शिल्लक राहील फक्त एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1। म्हणजे आपल्याला काय मिळालं, आता वाय रेस टू 1 अपॉन m विच इज इक्वल टू एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1। आता आपण दोन्ही साईडला जर m पॉवर दिलं तर इथं काय होईल, इथं होईल y, इथं काय होईल, इथं होईल y लेफ्ट हँड साईडला विच इज इक्वल टू x
प्लस माइनस अंडर रूट एक्स स्क्वेअर माइनस वन रेस टू यम, हे आपल्याला वाई ची किंमत मिळाली. आता आपल्याला डिफरन्शिएटिंग गिवन इक्वेशन किंवा इक्वेशन नंबर टू विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट तुम्ही वाय वन जरी म्हणालात तरी त्याचा अर्थ हेच झाला की तुम्ही या इक्वेशन नंबर टू ला डिफरन्शिएट करत आहात विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि म्हणून हेन्स वाय वन विच इज इक्वल टू हा यम इकडे आला एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन रेस टू यम मायनस वन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस वन प्लस मायनस याची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह टू एक्स. इथे कोणता कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे बघा. एक फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स एक्स टू द पॉवर एन विच इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस वन वेअर एन इज नॉट इक्वल टू वन, हा एक फॉर्म्युला यूज केलेला आहे. त्याप्रमाणे हा यम इकडे आला इन ब्रॅकेट एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर एम मायनस वन हे झालंय. आता याची डेरिव्हेटिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वन माहित आहे, प्लस मायनसला प्लस मायनस. आता हे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन याची डेरिव्हेटिव्ह साठी हा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहित आहे वन अपॉन टू टाइम्स अंडर रूट एक्स आणि पुन्हा एक्सची डेरिव्हेटिव्ह वन. हे दोन रिझल्ट इथं यूज केलेले आहेत, वन अपॉन टू टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज टू एक्स. अशा पद्धतीनं जर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे असेल अजून कोणतेही असेल जर आपल्या माइंडमध्ये असलं तर आपण कॅल्क्युलेशन करायला फार इझी जाणार आहे आणि जातेच. सो विच इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर यम मायनस वन. आता हा टू आणि हा टू कॅन्सल झाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस मायनस हा इथला एक्स राहिला शिल्लक होल डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन. आता आपल्याला दोन्ही साईडला मल्टीप्लाईंग बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन करायचं आहे, मग ते आपण इथं करत आहोत. अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन इन टू वाय वन विच इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर यम मायनस वन इन ब्रॅकेट अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस मायनस एक्स. आता विच इज इक्वल टू मायनस यम इन ब्रॅकेट एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर यम, ही टर्म कदाचित आपल्याला समजली नसेल तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असं आहे की पहिला जो ब्रॅकेट आहे आणि दुसरा जो ब्रॅकेट आहे त्या दोन्ही ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन अंडर एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन आणि अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस एक्स याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे आपल्याला एक्स आधी किंवा अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन आधी लिहिलं तरी चालते. पण दुसरं जर मायनस साईनचा वापर केला तर इथे येईल एक्स मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन, परंतु इथे येईल अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन मायनस एक्स. आपल्याला काय पाहिजे, एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन पाहिजे ना. म्हणून आपण काय करणार आहोत की या पहिल्या ब्रॅकेटेड व्हॅल्यू मधून आपण मायनस वन किंवा याच ब्रॅकेट मधून आपण काय करणार आहोत, मायनस साइन कॉमन काढणार आहोत. म्हणजे काय होईल, एक्स मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन होईल आणि हा मायनस इकडे आपण इथे लिहिलेला आहे. आणि मग दोन्ही ब्रॅकेटेड व्हॅल्यू मध्ये सारख्या व्हॅल्यू आल्या. आता पुन्हा आपण जायचे थे जर केलं प्लस मायनस ची टर्म तर एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन, इथं सुद्धा एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर एम मायनस वन. जर लक्षात आलं नसेल तर सेपरेट तुम्हाला काय करावं लागेल हे बघा.
प्लसचा विषय संपला, हा एक्स मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन, परंतु दुसऱ्या टर्ममध्ये काय आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन मायनस एक्स, तर त्या दुसऱ्या टर्ममधून मायनस साइन कॉमन काढावं लागेल आणि आपल्याला असं लिहावं लागेल. आता काय झालं, आता सारखे झाले टर्म, मायनस मध्ये भी सारखे प्लस मध्ये भी सारखे, पण हा मायनस आला इथे म्हणून हा तो मायनस आहे. मग त्याच्या पॉवरला इथं एम मायनस वन आहे इथे वन आहे, याची दोघांची पॉवरची ऍडिशन जर केली इंडायसेसच्या रूलनं, एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन विच इज इक्वल टू एक्स रेस टू एम प्लस एन, तर इथं होईल एम मायनस वन प्लस वन, वन वन विल बी कॅन्सल, सो एम इज रिमेनिंग अँड दॅट एम इज धिस इज. सो मायनस एम इन ब्रॅकेट एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर एम, परंतु आपल्याला ऑलरेडी माहित आहे इक्वेशन नंबर टू मध्ये आपण वाय इज इक्वल टू एक्स प्लस मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन टू द पॉवर एम आणलेला आहे, आणि म्हणून मायनस एम इंटू वाय ड्यू टू इक्वेशन नंबर टू. आता दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअरिंग केलं तर काय होईल, हो स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साइड कॉमा वी गेट, हे येईल ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस वन वाय वन चा वर्ग विच इज इक्वल टू एम चा वर्ग वाय चा वर्ग. या मायनसला आपण मायनस वन लिहू शकतो आणि मायनस वन चा वर्ग प्लस वन येऊन जाईल, त्यामुळे सिम्पली राईट डाऊन एम स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर थ्री झालं, एक वेळा डिफरन्शिएशन झालेलं आहे आपल्याला, पुन्हा एक वेळा डिफरन्शिएट करू आणि मग लिहू अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय वन चा स्क्वेअर इज टू वाय वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय वन इज वाय टू प्लस वाय वन चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन इज टू एक्स विच इज इक्वल टू एम स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इज टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज वाय वन. टू वाय वन इथे पण आहे, टू वाय वन इथे पण आहे, टू वाय वन इथे पण आहे. जर आपण टू वाय वन न डिवाइड केलं किंवा लेफ्ट हँड साईडला टू वाय वन कॉमन घेतलं, दोन्ही साईडचे टू वाय वन हे कटतील आणि शिल्लक राहतील और एक्स स्क्वेअर मायनस वन वाय टू प्लस एक्स वाय वन, आणि राईट हँड साईडची टर्म जर लेफ्ट हँड साईडला आणली तर मायनस एम स्क्वेअर वाय विच इज इक्वल टू झिरो. आता जर या इक्वेशन कडे बघितलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की आपण दिलेल्या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन करून दोन वेळा डेरिव्हेटिव्ह पर्यंत आलेलो आहोत, आणि लिबनीज थेरम काय म्हणते की त्या लिबनीज थेरमचं जर अप्लाय करायचं असेल कोणत्या एक टर्मवर तर ती यंथ डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऑलरेडी सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये जर प्लस यंथ डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर आपल्याला जो रिझल्ट प्रूव्ह करायचा होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या टर्म आहेत वायला सफिक्स एन प्लस टू अँड सो ऑन हे आपल्याला मिळून जाईल, आणि म्हणून अप्लाईंग लिबनीज थेरम कॉमा वी गेट एक फंक्शन ऍज युजुअल एक्स स्क्वेअर मायनस वन, दुसऱ्या फंक्शनला एन्थ डेरिव्हेटिव्ह वाय टू ची एन्थ डेरिव्हेटिव्ह काय येईल वाय एन प्लस टू प्लस एन सी वन याची पहिली डेरिव्हेटिव्ह म्हणजे टू एक्स हे एक न कमी म्हणजे वायला सफिक्स एन प्लस वन प्लस एन सी टू पुन्हा याचं एक न डेरिव्हेटिव्ह टू हे एक न डेरिव्हेटिव्ह कमी होईल वाय एन, म्हणजे एवढं डिफरन्शिएशन जे झालेलं आहे ते फक्त एवढ्या टर्मचं झालेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस वन वाय टू. याच्या पुढे का नाही लिहू शकत हो आपण, कारण की याचं डिफरन्शिएशन जर केलं तर कॉन्स्टंट टर्मची झिरो येते आणि झिरो मल्टिप्लाय एनिथिंग हे झिरोच होणार आहे आणि म्हणून आपण पुढे गेलेलो नाही आहे. त्याच्यानंतर याचं डिफरन्शिएशन करू, इथं वाय वन आहे एक्स वायला सफिक्स एन प्लस वन म्हणजे एन तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय वन आणि नेक्स्ट फंक्शन ॲज युजल प्लस एन सी वन याची पहिली डेरिव्हेटिव्ह वन हे एक न कमी होईल डेरिव्हेटिव्ह वाय एन
याच्यापुढे आपल्याला जायची आवश्यकता नाही, कारण की या वनची डेरिव्हेटिव्ह झिरो येणार आहे आणि झिरो मल्टिप्लाय एनिथिंग इज झिरो हे येते आपल्याला माहीत असल्यामुळे आपण पुढे जाणार नाही. मायनस एम स्क्वेअर वायची डेरिव्हेटिव्ह वाय एन बिकॉज ऑफ लिबनिझ थेरम विच इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर मायनस वन वायला सफिक्स एन प्लस टू, याला एन सी वन ला जर सोडवलं तर एन येते, हा टू आहे म्हणजे टू एन एक्स वायला सफिक्स एन प्लस वन. एन सी टू म्हणजे एन एन मायनस वन अपॉन टू फॅक्टोरियल, परंतु लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी चालते, कारण की टू फॅक्टोरियल इज नथिंग बट टू इन टू टू वाय एन प्लस एक्स वाय एन प्लस वन प्लस पुन्हा एन सी वन म्हणजे एन वाय एन मायनस एम स्क्वेअर वाय एन विच इज इक्वल टू झिरो. हा टू आणि हा टू कॅन्सल होईल आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर एन स्क्वेअर मायनस एन मिळेल. आता हे जे अंडरलाईन केलेली टर्म आहे यामधून आपल्याला कॉमन काढायचं आहे एक्स वायला सफिक्स एन प्लस वन, आणि पहिली टर्म जशाला तशी लिहायची आहे एक्स स्क्वेअर मायनस वन एका ब्रॅकेटमध्ये इन टू वाय एन प्लस टू प्लस या अंडरलाईन केलेल्या टर्म मधून जर आपण एक्स काय काढलं एक्स वाय एन प्लस वन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील टू एन प्लस वन आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक्स वाय एन प्लस वन प्लस. आता या टर्म मधून आणि या टर्म मधून या तीनही टर्म मधून आपल्याला म्हणजे तीन ही एक ही दुसरी आणि ही तिसरी काय निघते कॉमन वाय एन निघते कॉमन. मग इथे काय शिल्लक राहते एन इंटू एन यांचा स्क्वेअर मायनस एन इंटू मायनस वन मायनस एन प्लस एन मायनस एम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर वाय एन विच इज इक्वल टू झिरो. और एक्स स्क्वेअर मायनस वन वायला सफिक्स एन प्लस टू प्लस इन ब्रॅकेट टू एन प्लस वन ब्रॅकेटच्या बाहेर एक्स वाय एन प्लस वन प्लस यांचा वर्ग मायनस यांचा वर्ग, कारण एन एन विल बी कॅन्सल इन टू वाय एन विच इज इक्वल टू झिरो. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आलेलं आहे, आणि एखाद्या दिलेल्या टर्म वरून जे आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करायचं आहे त्या रिझल्टमध्येच काय काय करावं लागेल आपल्याला हे लक्षात येते. उदाहरणार्थ इथे एन प्लस टू टाइम्स डिफरन्शिएट करावं लागेल, मग लिबनिझ रूल तर आपल्याला एन टाइम्स डिफरन्शिएटसाठी यूज करता येते, म्हणून ऑलरेडी दोन वेळा आधीच डिफरन्शिएट केलं आणि मग आपण लिबनिझ थेरम वापरला. अशा तऱ्हेनं हा प्रॉब्लेम तुम्हाला आता क्लिअर झालेला असेल. तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम याच्या नंतरचे करू शकता, काही अडचण आली तर विचारू शकता. धन्यवाद.